वरची निर्यात बंदी ही तात्काळ उठवावी, कारण गेले 2-3 आठवड्यांपूर्वीचं आपण चित्र पाहिलं, जेव्हा कांदा निर्यात बंदी लादली गेली तेव्हा कांद्याचे भाव हे प्रचंड प्रमाणात कोसळले, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. महाराष्ट्र सरकारच्या काही प्रतिनिधींनी केवळ केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांबरोबर फोटो काढून ही बंदी उठवली जाईल असं तात्पुरतं आश्वासन दिलं, त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कांदा निर्याती संदर्भात एक ठोस धोरण हे आखण्यात यावं. दुसरी प्रमुख मागणी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची. यामध्ये दुधाचे दर सातत्यानं 10-12 रुपयाने पडलेले आपण पाहतो आहोत. महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या पद्धतीनं 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं, पण हे देताना सुद्धा सरकारनं हात आखडता घेतलेला आहे. यामध्ये केवळ शासकीय दूध संस्थांना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 5 रुपये हे प्रति लिटर अनुदान सांगितलेलं आहे, पण जर फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 26 लाख लिटर हे दूध रोजचं संकलन आहे, आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांना केवळ 5 लाख लिटर दूध जातं. मग उरलेल्या 21 लाख लिटर जे दूध आहे दिवसाचं, या संदर्भामध्ये सुद्धा हे अनुदान देण्यात यावं. हे दुर्दैव आहे की 80 पैशाला 1 रुपयाला बनणारं सॉफ्टड्रिंकची बाटली ही 20-25 रुपयाला विकली जाते, पण तेच सर्वसामान्य शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागतात, म्हणजे अगदी धार काढणाऱ्या माणसापासून, गुरांच्या चाऱ्यापासून, जनावरं सांभाळण्यापासून, त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही. हे दुर्दैवी, आणि याकडे सरकार डोळेझाक करते हे आणखी दुर्दैवी आहे. तिसरी महत्त्वाची मागणी आहे ती बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3-फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा. जर जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत, या व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिथं आजूबाजूच्या गावांमध्ये 3-फेज लाईट दिली जाते, तर आमच्याकडे पण माणसंच राहतात ना. म्हणजे गेल्या 6-8 महिन्यातली आकडेवारी बघितली तर 8 मृत्यू झालेले आहेत, 22 हल्ले झालेले आहेत, आणि गेल्या 2 वर्षात तब्बल 18,000 जनावरं दगावलेली आहेत. आणि दिवसा 3-फेज लाईट नसल्यामुळे, फक्त रात्रीची 3-फेज लाईट असताना लोक पाणी द्यायला जायलासुद्धा घाबरतात अशी दहशत आहे. मग या माणसांचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून दिवसा अखंडित 3-फेज लाईटचा पुरवठा करण्यात यावा, आणि ही मागणी जवळपास गेले वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाला ही मागणी सातत्यानं होते. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार 400 ते 500 बिबटे जुन्नर फॉरेस्ट एरियाच्या भागात आहेत असा एक अंदाज आहे, आणि एवढा मोठ्या प्रमाणावर उपद्रव असताना सुद्धा दिवसा 3-फेज लाईट दिली जात नाही. त्यामुळे 3-फेज लाईट दिली जावी ही महत्त्वाची मागणी आहे. पीक विमा कंपन्यांचं जर आपण बघितलं तर पीक विम्यामध्ये केवळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतं, शेतकऱ्यांना विमाची भरपाई मिळत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे यासाठी सुलभ धोरण हे देण्यात यावं. आता सतत अवकाळी असेल, मध्ये गारपीट असेल, दुष्काळ असेल, यांनी सतत जे नुकसान होतं आहे यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. जर मोजक्या उद्योगपतींचं 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजारांचं कर्ज हे का माफ होत नाही, हा सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे. आणि शेवटची महत्त्वाची मागणी ती आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक जाचक अटी येतात, अनेक नॅशनलाइज बँका या शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज द्यायला काकू करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सुलभ धोरण आखण्यात यावं आणि त्यांना ते शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं, या 6 प्रमुख मागण्या आहेत. आपण मोर्चाची घोषणा केली, त्यानंतर एकेकाळचे आपले अगदी जवळचे अजित पवार यांनी तुमच्यावरती चांगला संताप या ठिकाणी काढलेला आहे. काय वाटते नेमकं त्यांनी एवढं संताप न, आणि त्याच्या मागं नेमकं कुणाचा हात असेल, त्यांचेच हे बोल आहेत की त्यांच्याकडनं कुणी बोलून घेते? मला वाटतं की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही, परंतु जर मोर्चाविषयी कोणालाही संताप असेल तर माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे वैयक्तिक कुणाचंही काम नाही आहे, हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न, यातला कुठला प्रश्न अमान्य आहे, हे मोर्चाविषयी ज्यांना संताप असेल त्यांनी खरं तर हे सांगावं. आणि त्यामुळे मला वाटतं की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी ज्या काय भावना व्यक्त केल्या या मी काय मार्गदर्शन म्हणूनच घेतो, पण आमची महाराष्ट्र सरकारला ही कळकळीची विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. जर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा पालकमंत्रीपदाचा तिढा असेल, या प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी इतक्या घाईघाईनं केंद्र सरकारकडे जाता येतं, तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेच सरकार महाराष्ट्रातलं केंद्र सरकारकडे ठामपणे ठोस भूमिका का मांडत नाही, हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला प्रश्न. म्हटलं होतं की मी जर बोललो तो फायनल निर्णय,
मी तेच म्हणालो की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी मी वक्तव्य करणं उचित नाही. मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आवाज आहे हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा पोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं हा आवाज पोचणं आणि माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणं हे जास्त महत्वाचं आहे. कोण काय बोललं यापेक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये अजित पवारांचं वक्तव्य देखील बघितलं असेल आणि हा सगळा लोकसभा जो तुमचा मतदारसंघ आहे त्याच्यात आमदारांची संख्या देखील जी आहे ती देखील अजित पवार गटाकडे जाताना दिसते. हे बघा महत्वाचा मुद्दा हा शेतकरी आक्रोश मोर्चाचा आहे आणि या शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो विषय आहे जे सगळे मुद्दे आहेत हे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. आणि जर आपण आमदारांचा उल्लेख करत असाल तर मला 100% खात्री आहे की यातील सर्व आमदार 100% या प्रत्येक मुद्द्याशी सहमत असणार आहेत. कारण हे रोजचे प्रश्न या सगळ्या आमदारांना सुद्धा भेडसावत आहेत. त्यामुळे यामध्ये हा गट की तो गट किंवा हे काय म्हणाले ते काय म्हणाले यापेक्षा महत्त्वाचं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून खाणाऱ्यांनासुद्धा ही कळकळीची विनंती करतो. कारण अनेकदा हा एक भ्रम पसरवला जातो की शेतकऱ्यांना जर या पद्धतीचा भाव मिळाला तर महागाई फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. काय मागणी आमची हो? साधा कांदा निर्यात बंदी ही उठवा एवढीच आमची मागणी आहे. यामध्ये कांदा प्रत्येक घराला 4 जणांचं कुटुंब असेल 6 जणांचं कुटुंब असेल या कुटुंबाला कांदा लागतो किती महिन्याला? मग जर 40 रुपयाने आमच्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला गेला तोच आत्ता 15 रुपयावर त्याचे दर पडलेले आहेत. फक्त 250 रुपयांचा एका किलोमागे फरक पडतोय. म्हणजे 10 किलोमागे 150 रुपयांचा फरक पडतोय. जर महिन्याच्या तुमच्या बजेटमध्ये हे 250 रुपये या अन्नदात्यासाठी जात असतील तर जेव्हा मॉलमध्ये जाऊन पिझ्झा खाता तेव्हा त्यामुळे तुम्ही आरडाओरडा करणार नाही. जेव्हा तुम्ही सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या खरेदी करता तेव्हा तुम्ही आरडाओरडा करणार नाही. मिनरल वॉटरची बॉटल तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याच्या वाढणाऱ्या किमतीविषयी काही बोलणार नाही. आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला 4 पैसे मिळायला लागले तर ही महागाई हा फार मोठा फटका बसत नाही. आणि जर तशी गोष्ट निर्माण होत असेल तर जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज जर आपण माफ करता तर त्या पद्धतीनं खाणाऱ्यांनासुद्धा रास्त दरामध्ये हे खाद्यपदार्थ मिळावेत या दृष्टीनं सरकारनं त्यावर सबसिडी द्यावी. खाणाऱ्यांनाही रास्त दरात मिळावं पण पिकवणाऱ्याच्या घामाला मोल मिळावं. कारण पिकवणाऱ्यानं जर पिकवणं सोडून दिलं तर खाणारा खाणार काय हा फार मोठा प्रश्न आहे.